गंगाखेड पालमपूरला विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने पूर्णा तालुक्यातील मोजे धनगरटाकळी येथे मित्रमंडळाचे तालुका उपाध्यक्ष बापूराव डुकरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या रक्तदान शिबिरात शिबिर सायंकाळी 4 वाजेपर्यंत 135 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी सुडावा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवसाम स्वामी यांनीही हजेरी लावली होती. तर सायंकाळी 7 वाजता आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी धनगर टाकळी येथे आयोजित सत्कार समारंभात उपस्थित दर्शवून बापूराव डुकरेसह समस्त गावकऱ्यांचे अभिनंदन केले. तर धनगर टाकळीचे सरपंच शिवाजीराव साखरे यांनी आमदार महोदयांचा खोबऱ्याची माळ घालून अनोखा पद्धतीने सत्कार केला. यावेळी गंगाखेडून आलेले मुंडे रासपाचे जिल्हाध्यक्ष संदीप अळनुरे, मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश कदम, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख मुसा, मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष शेख सलीम, शेख खलील, निखिल ढगे, शंकर नजान, जानकीराम माठे, माऊली रवंदळे, प्रकाश रवंदळे, गोविंद शेरकर, मारुती मोहिते सह आदींची यावेळी उपस्थिती. धनगर टाकळी गावात आमदार महोदयांची एंट्री होताच मोठ्या फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. आमदार साहेबाचा वाढदिवस आपल्याला आणि रक्तदान शिबिर ठेवलेला आहे, काय सांगाल, काय शुभेच्छा? आजच्या या शुभदिनी माननीय आमदार गुट्टे साहेब यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अतिशय शुद्ध उपक्रम धनगर टाकळीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. अतिशय सुंदर असं उपक्रम आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्या योगानं आज धनगर टाकळी या गावामध्ये जे रक्तदान शिबिर होणार आहे ते अतिशय सुंदर असं उपक्रम राबवलेलं आहे. तरी सदरच्या कार्यक्रमासाठी आमच्याकडून आणि पोलीस अधीक्षक साहेब परभणी यांच्याकडून सदरच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि अशीच या. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला काल अचानकच समजलं की बाबा आमदार साहेब आपल्या गावी आज येणार आहे समजा, मग त्या निमित्तानं काहीतरी सामाजिक उपक्रम झाला पाहिजे म्हणून आम्ही काय की रक्तदान शिबिर आयोजित केलं. रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा उद्देश हा की समजा प्रत्येक वेळेस काय होतं की गावातील बरेच जण काय म्हणतात की आम्हाला रक्त पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, कारण आमचा अपघात झाला आहे किंवा बाळंतपण असेल त्यावेळेस काय होतं की अतिरक्त झाल्यामुळे काय होतं की रक्ताची नितांत आवश्यकता असते, मग त्यावेळेस आपल्याला रक्त नसतं, मग ही गरज ओळखून आम्ही आज काहीतरी सामाजिक उपक्रम केला पाहिजे म्हणून रक्तदान शिबिर आम्ही निवडलं. याव्यतिरिक्त काय आणखी काय कार्यक्रम आयोजित? याव्यतिरिक्त आणखी एक आहे की जी आपली जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी समजा काही पुस्तक वाटपाचा कार्यक्रम